दिवसेंदिवस पोल्ट्री फार्म या व्यवसायामध्ये अधिक प्रमाणात वाढ होत आहे. कमाईचं मुख्य साधन म्हणून अनेकांनी या व्यवसायाला पसंत केलेला आहे. पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करत भरपूर लोकांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेला आहे. आज आम्ही बीड येथील पोल्ट्री फार्म व्यवसाय करणाऱ्या विलास राठोड यांची कहाणी सांगणार आहोत, ज्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेला आहे. नमस्कार, माझं नाव विलास तुकाराम राठोड. व्यवसाय चालू करण्यापूर्वी भरपूर अडचणी आल्या समोर. काही जागा भेटली नाही, प्रॉपर जागा आम्हाला भेटली नाही, कुठं शेड बांधायचं काय नाही, पण तरी पण आम्ही जागेची हे करून शेडची तयारी केली. शेड बांधायची, शेड वगैरे बांधण्याच्या नंतर सुरुवातीला भरपूर अडचण आल्या. रस्त्याची अडचण आली, मध्ये पैशाची पण अडचण आली, तरी पण आम्ही त्या अडचणीवर मात करून पण आम्ही हा व्यवसाय सुरू केला. ह्या व्यवसायामध्ये आपल्याला फक्त एकच आहे, जेवढं आपल्याला लक्ष देता येईल तेवढं लक्ष देऊन जर काम केलं तर ह्या व्यवसायामध्ये भरपूर प्रॉफिट आपल्याला होऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करताना लागणारा खर्च हा 8 ते 9 लाख एवढा होता. 2.5 ते 3 हजार कोंबड्या इथं आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक 45 दिवसानंतर या कोंबड्यांची ठोक पद्धतीने विक्री केली जाते आणि या विक्रीच्या माध्यमातून 70 ते 80 हजार एवढा नफा मिळतो. दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा आपण स्वतःचा धंदा काही ना काहीतरी केलेला बरा. कारण की हे जे आहेत आपल्या बॉयलर पोल्ट फार्म, बॉयलर पोल्ट फार्ममध्ये जेवढी आपण मेहनत घेतो तेवढं आपल्याला उत्पन्न जास्त निघू शकतं. गेली 5 ते 6 वर्षांपासून विलास राठोड पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करतात. सद्यस्थिती पाहता त्यांना या व्यवसायामध्ये अगदी चांगला नफा मिळतोय. या व्यवसायाच्या माध्यमातून ते वर्षाला 6 ते 7 लाखांची कमाई करतात. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.